नमस्कार, मी आहे नवनाथ शिंदे, सामना ऑनलाइन पुण्यामधून। पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आज एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे, ज्या टोळीने महाराष्ट्रासह राज्यभरात विविध राज्यभरातील जी बँका आहेत त्या बँकांची निष्क्रिय खात्यांची माहिती संकलित करून तो डेटा विक्रीचा प्रयत्न केलेला आहे। हा सगळा जो आकडा आहे तो तब्बल 216 कोटीपेक्षा जास्त आहे। आणि या 10 जणांच्या टोळीला सायबर पोलिसांनी आज अटक केलेली आहे। त्यांच्याकडून विविध प्रकारची माहिती एकत्रित करण्यात येत असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिलेली। नेमकी ही जी टोळी आहे या टोळीमध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याची देखील माहिती पुढे येत आहे। त्याचप्रमाणे या टोळीमध्ये 4 महिलांचा समावेश आहे। आणि या 4 महिलांच्या समावेशासोबतच आणखी जे लोक आहेत ते आयटी इंजिनियर असल्याचं देखील प्राथमिक तपासात उघड झालेलं आहे। या सगळ्यांनी मिळून जी निष्क्रिय खाते आहेत विविध बँकांची, ती बँकांची जी निष्क्रिय खात्यांची माहिती एकत्रित केली आणि त्याचा जो डेटा आहे तो डेटा तब्बल 216 कोटींहून अधिक असलेला डेटा एकत्रित केल्यानंतर तो विक्रीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र तत्पूर्वीच पुणे पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी सायबर विभागाने सिंहगड रोडवरती या सगळ्या टोळीवरती छापा टाकलेला आहे आणि छापा टाकून या सगळ्यांना अटक देखील केलेली आहे। या संदर्भात नेमकं आणखी कोणाचा या मोठ्या प्रकरणामध्ये सहभाग आहे, समावेश आहे, याची माहिती पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे। यामध्ये आणखी काही लोकांचा, मोठ्या लोकांचा समावेश असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे।